राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजप सेनेच्या युतीचा आग्रह धरला असल्यानं देवेंद्र फडणवीस यांनी संख्याबळ असतानाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करून स्वतः भाजपच्या वतीनं मनाचा मोठेपणा दाखवत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानं येवला अंदरसूल येथे भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष संतोष केंद्र यांच्या नेतृत्वाखाली पेढे वाटून फटाक्यांची आताशबाजी करण्यात आली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा जय जयकार करून घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संतोष केंद्र, अंदरसूल शहर अध्यक्ष संतोष मुथा, युवा मोर्चा अंदरसूल शहर अध्यक्ष मच्छिंद्र हाडोळे, भाजपा व्यापारी आघाडी तालुका अध्यक्ष महेश देशमुख, बूथ प्रमुख दीपक जैन, भाजपा ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, भाजपा फटके विमुक्त आघाडी तालुका उपाध्यक्ष रतन जाधव, भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष महेश रोहम, तालुका सरचिटणीस माधव खोकले, केशव देशमुख, सुनील देशमुख, मंगेश कांबळे, नितीन सुराडे, अनिल राऊत, गोरख माणी, गोरख कुमावत, राजेंद्र घोडके, बबनराव देशमुख, सोनू देशमुख, अभिषेक सोनवणे, नितीन बनकर, सुनील पवार यांच्यासह भाजप शिंदे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. न्यूज 15 मराठीसाठी हितेश दाभाडे, येवला.